सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा. डॉक्टर जितेंद्र जोशी, एमडी अँड चेअरमन अभी इम्पॅक्ट लॉजिस्टिक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांना एका खास उद्योजक मेळाव्यात बिझनेस मंत्रा सेल्फ मेड मॅन पुरस्काराने गौरवण्यात आले. या पुरस्काराच्या प्रसंगी पाहूया बिझनेस मंत्र्यांनी घेतलेली डॉक्टर जितेंद्र जोशी यांची खास मुलाखत. आपल्या लॉजिस्टिक कंपन्या आणि अभि ग्रुप या त्यांनी केवळ 10 वर्षात आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवले आहेत. 3000 माणसांच्या सहकार्यानं 50 पेक्षा जास्त ऑफिसेस, 30 लाख स्क्वेअर फूट वेअर हाऊसेस, महिन्याला 5 लाख पार्ट्सचा व्यवहार ते हाताळतायत. आणि सध्या ही कंपनी त्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली करोडो रुपयांची उलाढाल करते. उद्योग क्षेत्रात ही अशी यशाची भरारी घेत असतानाच आपले पाय जमिनीत रोवून सामाजिक जाण ठेवून सामाजिक कार्यात आणि सामाजिक क्षेत्रात देखील ते पुढे असतात. म्हणजेच द सेल्फ मेड मॅन या बिरुदाला अत्यंत साजेसं असं हे व्यक्तिमत्व. आज मला त्यांना इथे विचारायचं आहे की समोरचे नव उद्योजक असतील किंवा तरुण असतील ज्यांना बिझनेसमध्ये काहीतरी डेअरिंग करायचं आहे, कारण बऱ्याचदा भांडवल आणि या सगळ्या गोष्टी येतात, नोकरी सोडून बिझनेस करावा का असा एक प्रश्न बऱ्याचदा असतो, कारण अनिश्चितता हा माणसाला स्वस्थ न बसू देणारा रोग आहे. तर यासाठी तुम्ही काय सांगाल? नमस्कार. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी. 23 डिसेंबर लग्नाची अॅनिव्हर्सरी पर्यंत बायको पण आली. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, तर माझ्या बायकोचं खूप कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे. जसं प्रश्न शेवटचा विचारला की नोकरी सोडून व्यवसाय करावा का, तर पहिले 10 वर्ष मी ऍक्च्युली इंडस्ट्रीमध्ये एक वेगळ्या पोझिशनला नोकरीच केले आणि वयाच्या 37 डेअरिंग केली की आता आपण बिझनेस करावा. आणि मला एवढं निश्चित जाणवलं की ज्या वेळेला आपण बिझनेस चालू करतो अनेक टाईपचे, जसे जीवन जसं ताईंनी आता सांगितलं मिळत त्यांनी, अपयश खूप वेगळ्या पद्धतीने येत असतं. तुम्ही अपयश कशा पद्धतीने हँडल करता त्याच्यावर तुमचा ग्रोथ अवलंबून आहे. बरेचसे लोक अपयशालाच घाबरतात. तुम्ही पहिल्यांदा मला खूप मोठा नाही आहे पण आणि खूप दिग्गज लोक संदीपजी किंवा शेतनजी माझ्यावर आहेत आणि परागजींनी खूप चांगला उपक्रम घेतलाय. मला थोडक्यातच सांगायचंय की अपयश प्रत्येक टप्प्याला माणसाला येतच असतं, त्यावेळेला आपल्याला घाबरायचं नाही आहे. कारण प्रत्येक अपयशानंतर जसं म्हणतात नाही, लॉंग जर्न घेताना एक पाऊल आपण मागे जातो त्यावेळेला लांब उडी जाते. त्यावेळेला प्रत्येक अपयश ज्या ज्या वेळेला तुम्ही कसं फेस करता त्याला, त्यावेळेला तुम्ही खचून कसं जात नाही मेंटली. आता ही मी खूप नवीन गोष्ट सांगत नाही पण बेसिकली मला हा अनुभव खूप वयाच्या लवकर आला. आता मी जेव्हा बॅकस्टेजला गप्पा मारत होतो वयाच्या 16व्या वर्षी म्हणजे मी 10वीला होतो, मे बी खूप नॉटी होतो, मी पहिल्याच वर्षी 10वीला नापास झालो आणि त्याच्यानंतर 60 डिग्र्या घेतल्या, यावर्षी डॉक्टरेट पण घेतली. तर त्यावेळेला मला ऍक्च्युली अपयशाची व्हॅल्यू त्यावेळेला कळली की 16व्या वर्षी ज्या वेळेला तुम्हाला अपयश येतं. माझ्याबरोबरची सगळी मुलं ज्या वेळेला आमची विमलाबाई गरवारे स्कूल म्हणजे 50 मध्ये पहिल्याची लिस्ट निघायची, 10 ते 12 मुलं गरवारे स्कूलची असेल, त्याच्यामध्ये आमच्यासारखे नग पण होते जे त्यावेळेला नापास झाले. पण त्यावेळेला त्याच्यातनं मला असं वाटलं की मी त्यावेळेला कदाचित 5 झालो असतो, मला 53% होते, 53% आणि मी जर 5 झालो असतो मॅथ्समध्ये तर मी कदाचित आज नसतो इथे. तर बेसिकली एवढं निश्चित आहे की प्रत्येक अपयशा स्टेजला आता बिझनेस चालू करताना तुम्ही जसं म्हटलं त्यावेळेला मराठी बिझनेस म्हणला त्यातल्या त्यात खूप वेगवेगळ्या पद्धतीने सामोरं जावं लागतं. आपण कम्पेअर करतो वेगवेगळ्या कम्युनिटीशी, मला वाटतं मराठी कम्युनिटी आता खरंच वेगळ्या अर्थाने पुढे येते. आता पूर्वीचे गरवारे किर्लोस्कर नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जसं आता संदीप जे आहेत किंवा आता शिरंग जे आहेत आणि आता आपण खूप नावं ऐकतोय की मराठी माणसं खरंच पुढे येत आहेत. गव्हर्नमेंट सेक्टरमधून सपोर्ट मिळायला सुरुवात झालेली आहे. एसएमई सेक्टर हा सगळ्यात ग्रोईंग सेक्टर या इंडियामध्ये असणार आहे. चायनामध्ये आता तो 86% पर्यंत एसएमई वाढलेलं आहे. आता इंडियामध्ये फक्त 18% एसएमई मार्केट आहे आणि पुढच्या येणाऱ्या 10 वर्षांमध्ये आपल्यासारखे असे अनेक उद्योजक जे एसएमईमध्ये आता पार्टिसिपेट करत आहेत. मला वाटतं ग्रोथला भारतामध्ये वी आर सिटिंग ऑन द लँड ऑफ अपॉर्च्युनिटीज राईट नाऊ. पूर्वी मला आठवतं की ज्या वेळेला एक 15-20 वर्षांवरती भारताची लोकसंख्या हे आपल्या दृष्टीने खूप मोठा प्रॉब्लेम होता. आज भारताची लोकसंख्या ही इज इज अ बिग ॲसेट फॉर इंडिया, कारण आपल्याकडे बायर्स आहेत, दिस इज अ बायर्स मार्केट. मला आठवतं मी ज्या वेळेला फिलिप्समधनं जेव्हा 4-5 कंपन्या इंडियामध्ये ज्या वेळेला शिफ्ट केल्या त्यावेळेला युरोपचं मार्केट, मॅन्युफॅक्चरिंग मार्केट खूप मोठं होतं. आजच्या घडीला तुम्ही बघताय सगळं मॅन्युफॅक्चरिंग हॅज बीन शिफ्टेड टू इंडिया किंवा चायना, त्यामुळे इंडियामध्ये प्रचंड ग्रोथ आहे. आपण सगळे खूप लकी आहोत
आपल्याला गव्हर्नमेंट पण चांगलं मिळालंय, सपोर्टिंग गव्हर्नमेंट मिळालेलं आहे. बाकी मी खूप जास्त खोलात शिरणार नाही, पण निश्चित खूप चांगल्या योजना गव्हर्नमेंटच्या माध्यमातून येत आहेत. छोट्या बिझनेसमॅनसाठी काही बँकांशी पण आता डेफिनेटली फंडिंग खूप चांगल्या पद्धतीने आहे. मेहरतेने सांगितल्याप्रमाणे सिंगल विंडो अप्रोचमध्ये आपल्याला कंपनी फॉर्म करताना जी पूर्वी प्रॉब्लेम येते त्याच्या कंपॅरिझनमध्ये सोपं झालंय. एकदम सोपं झालं असं मी म्हणणार नाही, पण डेफिनेटली आपण त्या मार्गावर वाटचाल करतोय. आपण कालच मी एक बघितलं नितीन गडकरी किंवा त्या रिलेटेड जे टॉक शो मी बघितलं की ट्रान्सपोर्ट सेक्टर, रस्ते बांधणी या सगळ्या विषयामध्ये इंडियन गव्हर्नमेंट खूप चांगल्या पद्धतीने काम करते. आजचा लास्टचं वर्ड एवढं सांगेल मी, जसं म्हटलं की अपयशात आपल्याला खूप पुढे जाता येणार आहे. आणि शेवटचा शब्द एवढा सांगेल की कस्टमरची वाट बघू नका, कस्टमर पर्यंत पोहोचा, रीच टू द कस्टमर. दिस इज द बिझनेस मंत्र ऍक्च्युअली फॉर टुडे. थँक्यू. खूप छान सर.